सांगवी पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 15 तोळ्याच्या सोन्याचे दागिने व 2 मोटारसायकली असा 6,97,500 रुपये किमतीचा ऐवज जप्त केलाय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगवी पोलिसांच्या निदर्शनास 2 संशयित आरोपी आलेत. यामध्ये पोलीस शिपाई अरुण नरळे यांना माहिती मिळाली की संशयित आरोपी महेश माने पिंपळे निलक विशालनगर येथील 4th lawns जवळ येणार आहे. त्यानुसार परिसरात सापळा रचून सांगवी पोलिसांनी महेश याला मोटारसायकलीसह ताब्यात घेतलंय. आणि ते ज्या ठिकाणी येणार आहेत त्या ठिकाणी माझ्या DBC स्टाफासोबत सापळा रचून त्यांना अटक केली आणि त्यांच्याकडे व्यवस्थित इंटरोगेशन केले असता त्यांनी सदरचे गुन्हे कबूल केले असल्याचे सांगितले. तर त्यांच्याकडून जवळजवळ 10 chain snatching गुन्हे आणि 2 motorcycle चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. ह्या गुन्ह्यामध्ये जवळजवळ 7 लाखापर्यंतची मालमत्ता आपण रिकवर केलेली आहे. त्यामध्ये जवळजवळ 16.3 तोळे सोनं आहे आणि 10 गुन्हे चेन स्टॅचिंगचे त्यामध्ये समाविष्ट आहेत.